कडधान्यांची दिशाभूल करून गलिच्छ राजकारण करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाला ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागातही गळती लागली आहे. त्यातूनच शेतकरी कामगार पक्षाचे शीख समाजात तालुकाध्यक्ष सुलकान सिंग मुल्लर व कळंबोलीतील शेकापच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. माजी खासदार लोकनेते रामशरण ठाकूर यांनी नवगतांचे भाजपमध्ये स्वागत केलं आहे. सर्वसामान्य नागरिकांचा विकास आणि देशाच्या हिताचा विचार करणाऱ्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्यांचा ओघ सातत्याने सुरूच आहे. त्यातूनच शेतकरी कामगार पक्षाचे शीख समाज तालुकाध्यक्ष सुलकान सिंग मुल्लर व कळंबोलीतील शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शुक्रवारी भाजपात जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशरण ठाकूर यांच्या निवासस्थानी हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी नगरसेवक राजू शर्मा, कळंबोली शहराध्यक्ष रविनाथ पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते डीएन मिश्रा, संजय वाजपेयी आदी उपस्थित होते. यावेळी शेकापमधून शीख समाज तालुकाध्यक्ष सुलकान सिंग मुल्लर, गुरुशरण जित सिंग सोहल, गुरुदयाल सिंग पाल, रणजित सिंग औलक, गुरुप्रीत सिंग औलक, कमलजीत सिंग संधू, बलविंदर सिंग संधू, कळंबोली शीख समाज अध्यक्ष प्रदीप सिंग रंधावा, हरविंदर सिंग पाल, करविंद सिंग सोहल, परमिंदर सिंग मुल्लर, कमलवीर सिंग पन्नू, जर्मन सिंग मुल्लर, जसपाल सिंग संधू, सकन सिंग संधू, हरप्रीत सिंग अंग्रेज सिंधा संधू, सुखविंदर सिंग मुल्लर, मनजिंदर सिंग मुल्लर, नरेंद्र सिंग, दलबीर सिंग, पवन सिंग, महेश सिंग, प्रताप सिंग संधू, गोपी संधू, प्रवजोत सिंग औलव, सोनू संधू, जगरूप चहल, सुखरूप चहल यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.